न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स सादर करीत आहेत एमपीसी न्यूज पॉडकास्ट, सह प्रायोजक एसजेपीएल सोनीग्रज ज्वेलर्स आणि भोसले प्राईड। न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स, विश्वास हीच परंपरा। जनाई हाईट शेजारी पीएमटी चौक भोसरी। नमस्कार, एमपीसी न्यूज पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत। आज शुक्रवार दिनांक 9 सप्टेंबर 2022। मी अमित यादव। पुणे व पिंपरी चिंचवड परिसरासह देशातील ठळक घडामोडींचं घेऊयात थोडक्यात आढावा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी गणेशोत्सव स्पर्धेबाबतची। एमपीसी न्यूजनं न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स, सत्यम ज्वेलर्स, भांबुर्डेकर ज्वेलर्स यांच्या विशेष सहकार्याने आयोजित केलेल्या ऑनलाईन बाप्पा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे। स्पर्धेतील 15 विजेत्यांना प्रत्येकी एक चांदीचं नाणं बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे। या सर्व विजेत्यांची नावं जाणून घेण्यासाठी mpcnews.in ला व्हिजिट करा। पुढची बातमी, पिंपरी चिंचवड शहरातील विविध गणेश मंडळांना विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गुरुवारी भेट दिली। पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी गणेश मंडळांना भेटी देत नाही। आजही कोणालाही माहीत नाही की निवडणुका कधी होतील कधी आहेत, त्यामुळे मी कुठल्याही गोष्टी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करत नसल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं। तसेच बारामतीत भाजपचं स्वागत आहे, बघू बारामतीची जनता कोणाला कौल देते, असं भाजपच्या मिशन बारामतीवर ते म्हणाले। 10 दिवस लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज शुक्रवारी लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची तयारी सुरू झाली असून पिंपरी चिंचवड महापालिका गणेश विसर्जनासाठी सज्ज झाली आहे। गणेश विसर्जनासाठी शहरातील 26 ठिकाणी सज्जता केली आहे। पवना, इंद्रायणी, मुळा नदीसह शहरातील प्रमुख 10 गणेश विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथकांसह सुसज्ज रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली आहे। निगडी प्राधिकरणातील गणेश तलाव, वालेकरवाडीमधील जाधव घाट, काळेवाडीमधील स्मशान घाट, पिंपळे गुरव घाट, वाकड गावठाण घाट, मोशी नदी घाट, चिखली स्मशान घाट, थेरगाव पूल नदी घाट या ठिकाणी वैद्यकीय साहित्य, औषधे आणि सुसज्ज रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक तैनात ठेवले जाणार आहे। 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनीग्रज ज्वेलर्स, पुणे मुंबई हायवे, जयश्री टॉकीज समोर, चिंचवड स्टेशन। पुणे, सातारा, रायगड, नाशिक, नगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीनं पुरवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। मुख्य सचिवांसह पुणे सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी याची माहिती घेतली। वळूया पुढच्या बातमीकडे। 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार, गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला, असा जय जयकार करीत ढोल ताशा लेजर शो सह डीजेचा दंदनाट आणि भंडाऱ्याची मनसोक्त उधळण करत उत्साह आणि भावपूर्ण वातावरणात भोसरीतील मंडळांच्या गणरायांच्या मूर्तीचं गुरुवारी विसर्जन करण्यात आलं। गेली 2 वर्ष गणेशोत्सवावर कोरोना संसर्गाचं सावट होतं, त्यामुळे साध्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्यात आला। यंदा कोरोना कमी झाल्यानं उत्साही वातावरणात श्री गणेशाचं आगमन झालं। हाच उत्साह आणि जल्लोष गणेश मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्येही दिसून आला। बातमी पिंपरी चिंचवड मधून। भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार मतदारांकडून निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करण्याकरता भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व 418 मतदान केंद्रांवर येत्या रविवारी ऐच्छिक तत्वावर निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणीकरिता विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे। निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करून घ्यावं असं आवाहन भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉक्टर राणी ताटे यांनी केलं। भोसले प्राईड, इथे मिळेल तुमच्या स्वप्नातलं घर। भोसले प्राईड मध्ये घर बुक करून साकार करा घराचं स्वप्न। बोराटे वस्ती, पुणे नाशिक हायवे, गणपती मंदिरा शेजारी, मोशी। बातमी तळेगाव दाभाडेची। आमदार सुनील शेळके यांनी गुरुवारी नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाची अधिकाऱ्यांसमवेत जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना इमारतीच्या कामाबद्दल सूचना केल्या। आपल्या तळेगाव दाभाडे शहराला ऐतिहासिक वारसा आहे, नवीन प्रशासकीय इमारत शहराच्या वैभवाला साजेशी आणि शहराच्या वैभवात भर पाडणारी असावी, यासाठी हे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी अधिकारी व ठेकेदारांना देखील गांभीर्याने लक्ष द्यावं, अशा सूचना आमदार शेळके यांनी केल्या। पुढची बातमी पुण्यातून।
ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली असून पुणे जिल्ह्यात येत्या 18 सप्टेंबर रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. जिल्ह्यात सध्या 61 ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडणार आहे, तर या 61 सरपंच पदांसाठी 212 जण मैदानात उतरले आहेत. एकूण 315 अर्ज सरपंच पदासाठी आले होते, मात्र त्यातील 103 जणांनी माघार घेतली आहे, तर दुसरीकडे 485 सदस्य पदासाठी 696 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. 18 सप्टेंबर रोजी यासाठीची निवडणूक होणार असून 19 मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. बातमी पुढची. पुण्यातील खडकवासला परिसरातील एका गावात बिबट्याचा मुक्त वावर असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. खडकवासला येथील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्मी टेक्नॉलॉजी या ठिकाणी हा बिबट्या वावरत असताना दिसून आला आहे. या संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या कॉलनीत हा बिबट्या मुक्तपणे वावरत असल्याचं निदर्शनास आलं आहे. कुत्रे जोरात ओरडत असल्यानं येथील कर्मचाऱ्यांनी बाहेर येऊन पाहिलं असता त्यांना बिबट्या दिसला. बातमी शेवटची. रायगड जिल्ह्यातून अपहरण झालेल्या 2.5 वर्षाच्या मुलीची यवत पोलिसांनी सुटका केली आहे. याबाबत यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण पवार यांना माहितीदारांकडून माहिती मिळाली की अपहरण झालेली मुलगी 2 व्यक्तींसह सोलापूरच्या दिशेला जात आहे. त्यांनी लगेच पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक निरीक्षक केशव बाबळे, पोलीस अंमलदार गणेश मुटेकर, सोमनाथ सुपेकर आदींना पाटस टोल नाक्यावर पाठवलं, ज्यांनी तेथे जाऊन सापळा रचला आणि मिळालेल्या माहितीवरून या 2.5 वर्षाच्या मुलीला ताब्यात घेतलं. तसंच त्यावेळी त्या मुलीसोबत असलेल्या एक महिला व एक पुरुष यांनाही ताब्यात घेतलं. न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स, विश्वास हीच परंपरा. जनाई हाईट शेजारी, PMT चौक, भोसरी. याबरोबरच या वार्तापत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ आणि देशातील ताज्या घडामोडींसाठी वाजत राहा MPCNews.in. विविध अपडेट जाणून घेण्यासाठी MPC यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनीग्रज ज्वेलर्स, पुणे मुंबई हायवे, जयश्री टॉकीज समोर, चिंचवड स्टेशन. भोसले प्राईड, इथं मिळेल तुमच्या स्वप्नातलं घर. भोसले प्राईडमध्ये घर बुक करून साकार करा घराचं स्वप्न. बोराटे वस्ती, पुणे नाशिक हायवे, गणपती मंदिराशेजारी, मोशी.